परत परत जनांचे राष्ट्रीय अध्यक्ष सगळे पंतप्रधान सगळे अमित भाई सगळे तरी सुद्धा तुमच्या सगळे कवर ज्या तरेची वोटिंग पर्सेंटेज झाली असा ते जर एकंदर पळयले असत जाल्यार भारतीय जनता पार्टी डेफिनेटली 2022 ची ही निवडणूक झाली 10 मार्चाक रिजल्ट जातलो. आता ऑलमोस्ट सगळे कंप्लीट झाले असा आणि ताका हांव कॉन्फिडंटली सांगपाक सोदता की भारतीय जनता पार्टी परत एकदा ह्या गोंया भितर तिसऱ्या वेळाचेर राज्य करतली. गोंयकारांनी सदांच काँग्रेस पक्ष आपलो समजून आमचेर अधिकार दवरून आमकां सांगले की ह्यो ह्यो बदल करा आणि आमच्या सगळ्या पक्षान आणि पक्षाच्या लिडरांनी त्यो मान्य करून तरांक जाय तसे आम्ही उतर दिले की गोयकाराच्या हातान गोयचो फुडार आणि गोयकारांनी आमकां दिले की नव्या वर्षात काँग्रेस सरकार अरविंद केजरीवाल मॉडल ऑफ गव्हर्नन्स आम्ही म्हणता तो गोंया आमकां राबवण्याचो एक नक्की चान्स दितले. झिरो करप्शन गोंया सरकार हाडपी म्हणल्यार ते आम आदमी पार्टीचेच. जर आमकां काल जो वोटींग जाला ताजो नक्कीच बरो प्रतिसाद आसतलो, सिटां नक्कीच येतले आनी फुडल्या सरकार जे घडटले ते आम आदमी पार्टीचो आसपाव आसतलो हातून दुबावूच ना. टीएमसीचे आयज मेरेन जे आमची देशातली जी नामवंत सर्वे कंपनी आहा ही आमच्या वांगडा काम करता. प्रशांत किशोराजी जे आयपॅक आहा आयज मेरेन आमकां 12 दाखयतात कालची मेरेन हय आनी एमजीपीक 7 दाखयतात. सो एकडी सेट फूल पूर्ण मेजॉरिटी म्हणून आणि ते त्याच्यात वांगडा सांगता बीजेपीक 6 दाखयता. बीजेपी 6 येता असे एक प्रेडिक्शन आहा. म्हणजे काँग्रेस बाकीचे खूपशे आहा. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी हांव म्हणलं काय उलयना तिचेर. म्हणजे मग हायेन सगळ्यांचो गोयचो सर्वे घेऊक ना, हायेन माझो म्हणजे आमची पार्टी कितले जिंकता आणि सरकार जेचो आहा बीजेपी आहा पळय ते कितले जिंकता. सिंगल लार्जेस्ट पार्टी खंयची जातली काँग्रेस? डिफिकल्ट आहा कित्याक खुबशे हांव तेजेर उलयना अजून मेरेन. वोटींग सोंपनी मागीर तुका 5 उपरांत सगळे सांगू शकता. 12+7 अशे 19 आमचे जातले. दरेक पक्षाक दिसता की 10 मार्चाक जेन्ना निकाल येतले तेन्ना आपलोच सरकार जातलो. प्रत्येक जाण 22 मे 22 ही घोषणा दवरून फुडें सरलेले आसा. सुरवात आशिल्ली भाजपाची, ते म्हणटा की 22 मे 22 हाजे उपरांत काँग्रेसान म्हणटा 22 मे 22 आनी आम आदमी पक्ष म्हणटा की तांकांय मेजॉरिटी मेळून ते सरकार घडयतले. तृणमूल काँग्रेस पक्षाचे किरण कांदोळकर हांणी सांगला की 12 सिटां तृणमूलची येतली आनी उरिल्ली 7 सिटां एमजीपीची येतली अशी म्हणून 19 जातली आनी बाकीच्यांक घेवन आमी सरकार घडयतले. खरें कितें आनी फट कितें हे नंतर कळटलें. तो मेरेन पळयत रावत गोवा न्यूज हब आणि सध्या जो सुशेगाचो वेळ चालला त्यांना एनालायसिस करीत राहा आपल्या लेवलाचे. कोणे खंय मत मारले ते कळपाक कठीण, पण ट्रेंड्स पळयत जाल्यार तुमकां किती ते समजू शकता. पळयत रावत गोवा न्यूज हब आणि आरडीए.